राम कोलारकर मराठीतील उत्कृष्ट कथांचा नजराणा भावी पिढीसाठी देणारे राम कोलारकर हे मान्यवर कथा समीक्षक तथा संपादक होते. बाळक रामचंद्र बाळकृष्ण तथा राम कोलारकर यांचा जन्म 25 जून 1935 रोजी झाला. त्यांचे शालेय शिक्षण वर्धा हिंगणघाट व नागपूरच्या शाळेत झाले. इंग्रजी विषय घेऊन त्यांनी MA ची पदवी घेतली. काही काळ त्यांनी हंस व मोहिनी या मराठीतील गाजलेल्या मासिकांच्या संपादनात मोलाची कामगिरी करून पत्रकारिता केली. हंस मासिकाने तत्कालीन अनेक नामवंत लेखकांच्या कथा प्रकाशित केल्या. माझे कथालेखन ही कथाकारांची आत्मनिवेदने असणारी लेखमाला खूप गाजली. उत्तम परकीय साहित्याचा परिचय आणि पाश्चात्य भाषेतील अभिजात कथांचा मराठी अनुवाद यामुळे हंसमधून प्रकाशित होत असे. पुन्हा आज रात्री ही 1959 त्यांनी अनुवादित केलेली कादंबरी प्रसिद्ध झाली. त्यांनी कथा कविता व समीक्षात्मक लेख लिहिले. एडवर्ड जे ओ ब्रायन हे ब्रिटिश आणि अमेरिकन सर्वोत्कृष्ट कथांचे संकलन करून कथा वार्षिके प्रकाशित करत असत. त्यांच्या या उपक्रमाची प्रेरणा घेऊन राम कोलारकर यांनी मराठी कथांचा संग्रह करून त्याचे संपादन करण्याचे ठरवले. प्रकाशित साहित्याचा शोध घेऊन सुखंदळपणे त्याची निवड केली. काळाप्रमाणे कथा आणि कथालेखक यांचा क्रम ठरवून अनेक कथेंचे वैशिष्ट्य, कथालेखनाची शैली, कथेचा आशय अशा सर्व अंगांनी त्याचा विचार करून त्यांनी 1968 सर्वोत्कृष्ट मराठी कथा हा पहिला खंड प्रकाशित केला. हे काम त्यांनी सातत्याने सुरू ठेवले व एकापाठोपाठ एक असे उत्कृष्ट मराठी कथांचे संग्रह प्रकाशित करून 1986 16वा खंड प्रकाशित केला. 1984 सर्वोत्कृष्ट ऐतिहासिक कथा, 1985 सर्वोत्कृष्ट विनोदी कथा, 1993 जगातील सर्वोत्कृष्ट कथा हे खंडही त्यांनी प्रकाशित केले. जगातील उत्तम कथा मराठीमध्ये येण्यासाठी त्यांनी दर्जेदार कथांचा शोध तर घेतलाच, पण त्याचा मराठी अनुवाद करण्याचे कष्टही घेतले. याशिवाय कॅप्टन गोगो लिमये निवडक कथा, कमलाबाई टिळक निवडक कथा, चिंतामणी यशवंत मराठे निवडक कथा ही 3 कथालेखकांची स्वतंत्र संकलनेही त्यांनी तयार केली. किर्लोस्कर आणि हंस मासिकात अनेक उत्तम कथा प्रकाशित होत असत. जुन्या मासिकाचा धिंडोळा घेऊन त्यातून चांगल्या साहित्याची निवड करणे अत्यंत जिकिरीचे काम होते. परंतु उत्तम मराठी कथांचा शोध घेण्याचा ध्यास घेतलेल्या राम कोल्हारकर यांनी किर्लोस्कर व हंस मासिकातील निवडक कथांचे संग्रह प्रकाशित केले. कथा वाङ्मयाचा अभ्यास त्यांनी व्रतस्थपणे केला. त्यांची वाङ्मयातील दृष्टी अत्यंत चोखंदळ आणि समीक्षकाची अशी होती. भारतीय आणि मराठी कथेतील तसेच जागतिक कथेची पाळेमुळे शोधण्याची त्यांची जिद्द विशेष महत्त्वाची आणि उल्लेखनीय आहे. मराठी कथांच्या इतिहासात आणि कथा समीक्षेत राम कोल्हारकर यांचे कार्य केवळ महत्त्वाचेच नाही तर मराठी साहित्याच्या दृष्टीने अत्यंत उपकारक असेच आहे. असे आहेत राम कोल्हारकर.